वेलकम टू सास बहु नोकझोक रेसिपीज। आज आपण करतोय बदाम खीर। आता ही खीर पटकन होते, आपण साहित्य बघूया। हा बाऊलभर भात आहे, हा शिजवलाय मी, जरासं मीठ टाकून शिजवलाय। साजूक तूप आहे, एक चमचा भर लागेल। ही मिल्क मसाला पावडर आहे, ह्याची आपण रेसिपी टाकलेली आहे, ती तुम्ही बघू शकता। साखर 4 चमचे, केसर आहे आणि हे 20 बदाम आहेत। हे मी भिजवून याची साल काढून वाटणार आहे। तर आपण आता कृतीकडे जाऊया। हे असं दिसेल, ही मी साल भिजवून साल काढून घेतलेले आहे। तर आता आपण कृती करायला घेऊया। मिक्सरचा जार घेतलाय, त्याच्यात हे बदाम आहेत ना, थोडंसं पाणी घालून वाटून घेते। बदाम आपले वाटून झाले, थोडंसं पाणी टाकून वाटलेत मी, आणि त्याच्यात आता आपण हा भात आहे, तुम्हाला बासमती पाहिजे तर बासमती भात घेऊ शकता। आता मी साधा घेतलाय, पण आंबेमोहरे सुवासिक भात आहे। आता हा भात मिक्सरमध्ये टाकायचा आहे आणि खूप बारीक नाही वाटायचं आहे। आता मी हे एकदम बारीक नाही वाटायचं, बघा वाटून घेतले। आता आपण गॅसवर दुधामध्ये हे शिजवायचं आहे। आपण गॅस चालू केले, आता यात आपण 1 चमचाभर तूप टाकतोय, साजूक तूप आहे। केसर जसं जसं गरम होईल तसा असा केसरचा रंग येत जाईल, आणि दूध। चार चमचे साखर आहे, तुम्हाला कमी हवी असेल तर कमी, आणि जर डायबिटीस वाले असतील त्यांनी शुगर फ्री मध्ये केली तरी चालेल। ही खायला एवढी अप्रतिम लागते ना। हे जर आपण आणि नेहमी खीर करताना स्टीलचं भांडं नका घेऊ, इंडालेमचं घ्या, कारण का खीर नंतर खाली लागायचा धोका असतो। आता हे आपण जर असं शिजवून घेऊ। ह्याच्यात मिल्क मसाला टाकते मी, 2 चमचे टाका। दूध आणि बदाम, बदाम मुद्दाम भिजवून त्याची सालं काढली म्हणजे खीर आहे ना सफेद होते। आपण कधी कधी घरी भात केलेला असतो, कोण पाहुणे आले तर त्यातलाच भात काढून आपण ही खीर करू शकतो। अशा तऱ्हेने आपली बदाम खीर तयार आहे। मी जो मिल्क मसाला केलेला आहे त्याच्यात वेलची, बदाम, चारोळी, पिस्ता सगळं आहे, म्हणून मी एक्स्ट्रा वेलची वगैरे टाकलेली नाहीये। तर ही तुम्ही करून बघा आणि आम्हाला कळवा कशी झाली ते। नमस्ते।